नमस्कार मी गणेश शिंदे आपल्या सर्वांचं युवा राज्य न्यूज लाईव्हमध्ये मनपूर्वक स्वागत आता बातमी येत आहे नांदेडमधून नांदेडमधील मोठेगावकर सरांच्या आर सी सीचा गुरुवंतांचा डोळ्याचे पारणे फेडणारा भव्य दिव्य सत्कार सोहळा संपन्न झाला आहे नांदेड लातूर येथील कौतुक सोहळ्यात हजारो विद्यार्थी व पालकांची उपस्थिती होती मागील बावीस वर्षापासून आर सी सीने ज्ञानदानाचे काम करत आहे या काळामध्ये यशाच्या गुणवत्तेचा पी सी बी पॅटर्न आर सी सीने तयार केला आहे देशभरात आपल्या नाविन्यपूर्ण आव आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणामुळे वेगळा ठसा निर्माण केलेले प्राध्यापक शिवराज मोटेगावकर सरांच्या आर सी सीच्या वतीने नीट दोन हजार बावीसमध्ये उज्ज्वल यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यासाठी व त्यांच्यावर पाठीवर कौतुकाची स्थाप देण्यासाठी आर सीच्या लातूर आणि नांदेड शाखेतील कौतुक गुणवंतांचे या गुणवंतांचा सत्कार सोहळा संपन्न झाला यामध्ये गुणवंत विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांची उपस्थिती होती काही दिवसापूर्वी वैद्यकीय शिक्षणाचे प्रवेशद्वार असलेल्या नीट दोन हजार बावीस परीक्षेचा निकाल जाहीर झाला यंदाच्या नीट दोन हजार बावीसच्या निकाल आर सीच्या एकशे अठ्ठ्याण्णवपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहाशेपेक्षा अधिक गुण तर तब्बल अकराशे साठपेक्षा अधिक विद्या अधिक विद्यार्थ्यांनी पाचशेपेक्षा अधिक गुण मिळून हे संपादन केले आहे यावेळी आर सी सीचे गुणवंत विद्यार्थी असलेले आदित्य केंद्रे पारस सूर्यवंशी श्रुती वीर यांनी सातशे वीसपैकी प्रत्येकी सहाशे नव्वद गुण घेऊन नेत्रदीपक यश प्राप्त केले आहे या विद्यार्थ्यांचे त्यांच्या पालकासमवेत मंचावर उपस्थित दरम्यान गुणवंत विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या कौतुक सोहळ्यात विद्यार्थ्यांच्या आणि गुणवंतांना सन्मानचिन्ह रोग बक्षीस आणि टेट्रोस्कोफ देऊन विद्यार्थी समवेत मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले याशिवाय शर्मा कवा पवार या विद्यार्थ्याने फिजिक्स विषयामध्ये एकशे ऐंशीपैकी एकशे ऐंशी गुण मिळवल्याबद्दल तिचा विशेष सत्कारही करण्यात आला तिला धनादेश तसेच गोल्ड रिंग देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी आर सी सीच्या संपूर्ण टीम नीट परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी व त्यांचे पालक आगामी नीट परीक्षा देणारे आर सी सीचे हजारो विद्यार्थी यांच्या उपस्थितीमध्ये हा सत्कार समारंभाचा कार्यक्रम संपन्न झाला आहे त्यामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री माननीय संजय बनसोडे साहेब होते ते देखील काय म्हणाले ते पाहू शिवराज मोठेगावकर सरांच्या आर सी सीने आपल्या गुणवत्तापूर्ण शिक्षणामुळे लातूरची एक नवीन ओळख निर्माण केली आहे मी राज्यात विविध ठिकाणी जातो तेव्हा तुम्ही मोटेगावकर सरांच्या गावच्या आहात का अशी विचारणा होती अशी देखील प्रतिक्रिया माजी मंत्री आमदार संजय बनसोडे यांनी दिली त्यासोबतच विद्यार्थ्यांनी देखील प्रतिक्रिया दिल्या त्यासंदर्भात विद्यार्थी काय म्हणाले पाहू मोटेगावकर सरांच्या ट्रिक्स आणि ट्रिप्स खूप उपयोगी आहेत त्यामुळे मुख्य नीट परीक्षेमध्ये नवीन पेपर आला असं वाटलं नाही कारण घेतलेल्या पीसीबी मॉक्स टेस्टमुळे नीट परीक्षेची चांगली तयारी झाली आणि त्यामुळेच नीट परीक्षेमध्ये मला उतुंग यश गाठता आलं अशी प्रतिक्रिया गुणवंत विद्यार्थी आदित्य केंद्रे यांनी दिली त्यासोबतच पारस सूर्यवंशी गुणवंत विद्यार्थी त्यांनी देखील काय म्हणाले ते, ते पाहूया अकरावी हे ऑनलाईन शिक्षणामध्ये गेले ऑफलाईन कोचिंग दरम्यान अनेक शंका निर्माण झाल्या मात्र आरशिया टीमने वैयक्तिक लक्ष देऊन माझ्या शंकेचे निरसरण केले बऱ्याचदा जवळ बसून माझ्या वहीवर त्यांनी समजून सांगितले तसेच माझ्यासाठी त्यांनी काही वेळा घरी शिकवणी पण दिली त्यामुळे मी मोटेगावकर सर आर सी सी टीमचा आभारी आहे अशी प्रतिक्रिया पारस सूर्यवंशी या गुणवंत विद्यार्थ्यांनी दिली त्यासोबतच आम्ही थेट आर सी सीचे संस्थापक संचालक प्राध्यापक शिवराज मोटेगावकर यांच्याशी संवाद साधला आहे ते नेमके काय म्हणाले ते पाहू नमस्कार मी प्राध्यापक शिवराज रघुनाथ मोठेगावकर आर सी सी लातूर नांदेड छत्रपती संभाजीनगर मागच्या बावीस वर्षापासून लातूरमध्ये एक विद्यार्थी म्हणून शिकत आहे शिकवत आहे मागच्या बावीस वर्षापासून जो विद्यार्थी महाराष्ट्रात टॉप येतो ही बिलॉंग टू द आर सी सी पॅटर्न याचं सगळं श्रेय मुलांच्या मेहनतीला आणि आम्ही करून घेतलं प्रामाणिक प्रयत्नाला नीट दोन हजार बावीसमध्ये मिरॅकल रिझल्ट आला सातशे वीसपैकी सहाशे नव्वद गुण घेणारे तीन विद्यार्थी आर सी सीचे आहेत पारस सूर्यवंशी श्रुतीवीर आदित्य केंद्रे या विद्यार्थ्यांना सहाशे नव्वद गुण आहेत आमचा जर ओव्हरऑल रिझल्ट पाहिला कंबाईन रिझल्ट खूप जबरदस्त आहे अबो सिक्स हंड्रेड गुण घेणारे जवळपास दोनशे तीन विद्यार्थी आहेत याचं सगळं श्रेय मुलांच्या मेहनतीला आणि आम्ही करून घेतल्या प्रामाणिक प्रयत्नाला मिश म्हणजे जवळपास यावर्षी नीट दोन हजार बावीसमधून मधून जवळपास दीड हजार विद्यार्थ्यांना बी एसला ॲडमिशन मिळणार आहे हे एक मला वाटतंय महाराष्ट्रात उच्चांक आहे आमच्या रिझल्टचा उच्चांक आहे महाराष्ट्रात सगळ्यात टॉप रिझल्ट देणारा एकमेव क्लास आर याची सगळी पूर्ण याचं सगळं श्रेय सगळं आमच्या आर सी सी टीम विद्यार्थ्यांच्या मेहनतीला असं मला वाटतंय या ठिकाणी मला आवर्जून एक गोष्ट आपल्याला शेअर करावीशी वाटते की माणसानं फाटकी तुटकी कपडे घालावेत माणसानं उपाशी झोपायला पाहिजे परंतु चांगलं शिक्षण घेतलं पाहिजे कारण शिक्षणाशिवाय गरिबी दूर होणार नाही शिक्षणाशिवाय जीवनात क्रांती अशक्य आहे शिक्षण घेतलंच पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र जय आर सी सी